नमस्कार मैत्रिणींनो, तर आता की नाही सकाळचे 6 वाजले तर आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांची कमेंट होती की ताई तुमच्या मुलाचे टिफिनची सिरीज बनवा म्हणून, तर म्हणून मी आज म्हणजे सोमवार आहे आज, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आज तयार करत आहे। आणखी सकाळची खूप घाई घाई असं, त्याच्यामुळे कसं मी आंघोळ पहिला नाही करत म्हणून जशी आहे तशीच मी तुमच्यापुढे आलेली आहे। कारण कसं त्याला लवकर जायचं असतं 8 साडे 8 दरम्यान, त्याच्यामुळे पहिला तर टिफिन नाश्ता ते सगळं करून नंतर मग माझं बाकीचे जे आहे ते मी सगळं करते घरातलं। तर हे बघा, आज मी की नाही मुगाची भाजी बनवली त्यासाठी, आणि ही सिमला मिरची फ्राय केली, आणि इथे मी माझं पीठ मळून ठेवते अगोदर, सगळ्यात अगोदर पीठ मळून ठेवते। हे बघा, हे पीठ मळून ठेवले। तर आता ही भाजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते मी। आता इथे बघा गॅसवरती ना मी कढई ठेवले आणि हे 2 चमचे तेल टाकले। सगळ्यात पहिला थोडस हिंग टाकते मी, हा कढी पत्ता, आणि नंतर हे 2 कांदे घेतले चिरून ते टाकते। नंतर हे 7-8 लसूण आणि आलं ह्याची कुटून घेतलं मी, ते टाकलं। आता कांदा की नाही चांगला आपल्याला लाल करून घ्यायचा, त्याच्यापासून 2 मिनिटं मी झाकण ठेवते म्हणजे कांदा आपला लगेच लाल होईल। आपण आता डिश काढूया त्याच्यावरती। कांदा बघा लाल झाला, आता आपण टॅमॅटो टाकूया। आता हा 1.5 चा टॅमॅटो घेतला मी इथे, त्यात तिखट मसाला टाकते चवीप्रमाणे, तिखट मसाला इथं, हळद, आणि हे मीठ, मीठ सुद्धा चवीप्रमाणे। आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं तेल येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। एखाद मीठ परतल्यावर त्याला झाकण ठेवायचं म्हणजे कसं तेल लगेच सुटून येतं ना। असं झाकण ठेवते मी। आता आपण बघूया तेल सुटलंय का, हे बघा छान तेल सुटलंय। त्यात मी आता हे बघा हे मोड आलेले मूग टाकते, चांगले असे मिक्स करून घेते हे चांगलं, 1.5 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं। आता हे परतून झालं का, हे बघा चॉपरमध्ये पाणी होतं ना तेच मी जरा टाकले, त्यात सगळं ते कटिंग केलं होतं ना त्यात थोडंसं पाणी टाकलंय। त्याच्यावर झाकण ठेवते मी आणि झाकणावरती थोडं पाणी ठेवते, आणि आता गॅस इथे स्लो गॅसवरती आपल्याला ही भाजी 10 मिनिटं लागतील शिजायला, म्हणजे 10 मिनिटात शिजेल ती, मग नंतर दाखवते तुम्हाला मी। तर तुम्हाला ना सिमला मिरची दाखवते मी, ही माझी शेवटची चपाती होती। आणि बघा ही तुमची जर का मुलं सिमला मिरची खात नसेल ना, काही जणांना बघा सिमला मिरची आवडत नाही भाजी वगैरे, तर तुम्ही बघा अशा पद्धतीने करून देऊ शकता। काही नाही फक्त लास्ट चपाती झाली, तवा गरम आहे आपला, थोडस मीठ टाकते, थोडीशी हळद आणि एक थोडस तेल, आणि आता हा गॅस इथे बंद करायचा आहे। फक्त हलकं हलकं परतून घ्यायचं, त्या गरम तव्यावरतीच ही आपली सिमला मिरची शेकून, म्हणजे जास्त नाही शेकवायची, थोडीशी कच्ची ठेवायची,
हे असं कसं माझ्या कुणाला खूप आवडतं हे असं, त्याच्यामुळे मी बनवते. भाजी नाही त्याला आवडत, मला हे असं त्याला खूप आवडतं. एक लोणचं कसं आपण साईडला घेतो तशा पद्धतीने हे शिमला मिरची चपाती भाजी आणि हे साईडला खूप छान लागते. बस एवढं असं परतून त्याला गरम तव्यावरती हे होईल तर शेकेल त्याला असं सोडून द्यायचं. आता आपण भाजी बघूया. पण चपात्या बघा माझ्या इथं करून झाल्यात, भाजी शिजतायचं चपात्या पण केल्यात. भाजी शिजली का बघते, थोडं कढईवर फोकस ठेवा. तेवढा भाजी शिजली आपली, त्यात कोथिंबीर टाकते. आता सगळ्यात शेवटी गरम मसाला. आपल्या चवीप्रमाणे गरम मसाला. आता हे जरा ना एखाद मीठ चांगलं परतून घेऊया आपण. भाजी झाले आपली, मी गॅस बंद करते. आणि शिमला मिरची पण बघा झाले शेकले ते गरम त्याला चांगले. तर आपला टिफिन पण झालेला आहे, नाश्ता पण झालेला. तुम्हाला दाखवते काय काय. तर हे बघा नाश्त्यामध्ये ना मी आज पोहे केले त्या लोकांना. आणि टिफिनसाठी हे बघा, हे टिफिनमध्ये एक आंबा भरते मी त्या कुणासाठी. हे टॅमॅटो आणि शिमला मिरची मला दाखवलं ते, त्याला असं टॅमॅटो आवडतो म्हणून ते पण मी टाकते टिफिनमध्ये. ही आपली मुगाची भाजी, मोडलेल्या मुगाची भाजी आहे. आणि ह्या 4 ते 5 चपात्या भरते मी. तर हे असं सोमवारचा टिफिन आहे माझ्या कुणालचा. तर नेहमी की नाही मी टिफिन बनवताना त्याच्या आवडीचाच विचार करते, म्हणजे घरात सुद्धा त्याच्या आवडीप्रमाणेच मी जेवण वगैरे करते. तो सगळं खातो तो, असं काय त्याचे नखरे नाही आहेत. तर व्हिडिओ कसा खूप घाईघाईत बनवलाय. काही चुकलं असेल तर सांगा मला तुम्ही कमेंट करून. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. त्याला सुट्टी कधी आहे ते मला माहीत नाही आहे, अजून काही माहीत नाही पडले. पण शनिवार रविवार त्याला चालू असणार, त्याच्यामुळे ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी म्हणजे नाही बनणार मग टिफिनचा डबा. तर 6 मिनिटांना मला वाटतं 1 आठवड्याभर तरी हे मी सिरीज करेन मी त्या टाईमसाठी. तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.